भिकाराला नाही तरी कसं म्हणायचं? अग 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 माग सर माग सर, लुगडा आवरून लावून भिक्षा टाक। अहो ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो, काम झालंच म्हणा, उगीच नाही आणलं याना पैठणहून। छे 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 छे, आता कसलं काम होतंय तुमचं? म्हणजे तो पा ज्ञान्या मूर्तिमंत अपशकून आळवा आलाय। राम 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 राम। काय म्हणालात का? तुम्हाला माहित नाही शास्त्री बा, तो विठ्ठलपंत बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला। काय काय म्हणाल? विठ्ठलपंत नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात, ते बायको रागवून संन्याशी झाले होते। गेले चार दिवस थे आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यात, त्याचंच पाप येतंय समोर। संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला? हो हो। शांतम पापम शांतम पापम, म्हणजे मग यांची जात तरी कुठली म्हणायची? अहो कसली आली आहे जात? जात नाही म्हणून तरी यांना गावाच्या बाहेर काढले। मोठी दळभद्री तोंडाची कारकी। चला झालं चार पावलं परत। आमची इडा पिडा टळो आणि तुझ्यात कामात धोंडा पडो। दंभो दर्पो भिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपद माधुरी। दूर हो अगोदर। काय रे आज तू सा भिक्षेला आलास? बाबा आजारी आहेत। फार आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही सगळेच आजारी पडून मरून गेला तर गावातला 100 घरांचा मारोडा उठण्यासारखं होईल। दूर हो म्हणतो ना, तुझी सावली पडून माझा अंगण मिटाते दिसते की नाही तुला? खबरदार माझ्या घरी भिक्षेला आलास तर धर भिकारी नाही धड ब्राह्मणही नाही, संन्याशाच्या विषय वाचनेचं मूर्तिमंत पाप। तू तुला घातलेली भिक्षा चांडाळा त्या नरकात टाकल्यासारखी आहे। चुकलो मी, क्षमा करा। क्षमा धरी अखंड घरातली भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला। तर तर घ्यावीशी वाटत नाही म्हणे का नाही वाटत ते तुझ्या वडिलांना विचार। काय नको यात विचारायला, बाबा काय कुणाला भिक्षा घालू नको म्हणत नाही, पण मला भिक्षा घातलीस तर ते रागवतील तुझ्यावर। रागाव देत पण तुझे वडील नाही ना रागवणार। कशाबद्दल? माझ्याकडून भिक्षा घेतल्याबद्दल। मुळीच नाही मग झालं तर
भिक्षा घालणारच मी. मी घेणार नाही. त्या अजून मी तुला सोडणारच नाही. नाही तर नाही. असं काय करतोस रे ज्ञानदेव? मी काय कुठे भारी नाही का ताम भारी नाही म्हणून माझी भिक्षा घेत नाहीस तू? बा ज्ञानदेव. काय आई? क्षमा करा मला. का? मी चुकून तुम्हाला आई म्हटलं. मग त्यात काय बिघडलं? काय बिघडलं? सगळ्या गावानं झिटकारलेला मी, ज्याच्या सावलीनं दगड माती देखील विटाळतात. किती ऐकल्यावर कुणीही आई म्हणून चोरली असते. आई म्हणून ओ देत आयुष्य खायचं. आई सांग गायला माझी भिक्षा खायला. बाळ, एवढा मात्र मला आग्रह करू नका. का? विसोबांना आवडणार नाही ते. मग त्यांची भिक्षा घेऊ नको. त्यांच्या घरातली देखील भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला. इतका रागवलास तू त्यांच्यावर, पण माणसांना घराकडे बघू नये, माणसाकडे बघा. त्यांचा राग नमूद काढू नको रे. मी काही नमूदही रागवलो नाही, पण मला ते नाहीच बरं वाटत. पण आता आपलाच एका धरण्यानं दुसऱ्याला दुःख होत असेल तर? दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःच मन मारावं. तसंच म्हणशील तर मारावं. दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धर्म आहे. माणूस धर्म दुसऱ्याला सुखी करणं. माणूस धर्म. मग आता तूच सांग, तू नमूची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल? तिच्या दुःखानं तुला सुख होईल का? नाही. मग घेणार ना भिक्षा? हो, ही भिक्षा माणूस धर्माची आहे. काय रे, मी बजावर होतो ना, माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून. आणि तुम्हाला सगळी धर्माची चाड आहे की नाही? संन्याशाच्या पोर्टाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हक्क नाही. पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही. नरकाचं साधन करून ठेवते आहे मला. कुणी राग भरलं होतं माझ्या बाळाला? भिक्षा मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटत? वेडा कुठे? अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही. आई, तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसलं आज. जाऊ दे रे, ते त्रास नाही काही नाही. तुम्हा मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही सांगतो. पण त्याला काही मर्यादा? माणसानं दुःख तरी किती सहन करायचं? समाधानानं दुःख सहन करणं ही एक तपश्चर्याच आहे ज्ञानदेव. तिथं मुक्ता जो बस थोडा आता घागरवर नेते. तपश्चर्या.
धन्य असेल बाई जरा भेटतान आता शिवत होतात ना मला बाई 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 अगदी मुसंडीच मारायला लागली ए बाई थांब तिथं नाहीतर वेळ आली पाणी भरायला असं म्हणू नका बायानो घरात आजारी आहेत पाण्याचा थेंब सुद्धा नाही म्हणून आता आले एवढी एकच घागर भरून घेते अगं पण बाई तू पाणी भरून गेली की ते वाहून जाईपर्यंत आम्हा सगळ्यांना साखळत बसायला पाहिजे त्याची वाट काय सगळ्यांच्या खायच्या वेळेला आणि कसं शेण खायला मध्यानीला येऊन साऱ्यांना ते तुंबत पैशाचा जीव दे म्हणून कुत्र देखील विचारणार नाही तुला हे आदसा अगोदर बर हो सगळ्या बायका इतकं ओरडत आहेत कान आहेत की नाही तुला हो बाहेर हाताला धरून उडू बोंधफट बोंधफट बघ बघ कार तिला बाहेर भ्रष्टाचार करते आहे सगळा बर चांगली प्रमोशन या पोरट्याने आळंदीचा मारवडा केलाय नुसता श्वानमूत्राप्रमाणे पोर फिरले आहेत जशी काही वेद म्हणणारा जिभेला हे शब्द शोभत नाही माझी शोभा करतोस थांब तुझं डोकंच फुटतो आता दगड मारणा इतकं दगडाचं मन बनवणारा धर्म ब्राह्मणांनी तरी पत्करू नये मला धर्म शिकवतोस संन्याशाचं पोरट तू मला धर्म शिकवतोस जाऊ दहा विसोबा अहो त्या वेड्या पोरांच्या नादी काय लागता शेण नाही खात ती वेडी व्हायला तुम्ही आनंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलाय बा ज्ञानदेव मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नयेत चल जाऊ दे विसोबा अरे वर कुठे घेऊन चालणार मला आता अगोदर आंघोळ करायला पाहिजे अरे 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 वर कुठे घेऊन निघाला घरी जाऊन काही सुट्ट्यासारखा बसू पाण्यात पुष्कळी मारून निघायला पाहिजे मला अरे खाली घेऊन चला रे खाली घेऊन चला अरे तीनदा काढा रे त्याशिवाय शुद्ध नाही समजत नाही तुम्हाला अरे तुम्ही कोरडेच बाबा आम्हाला सगळे लोक असं काव करतात